है अगर दुश्मन है अगर दुश्मन दुश्मन जमाना गम नहीं गम नहीं है अगर दुश्मन दुश्मन जमाना गम नहीं कोई आए कम नहीं कम नहीं है अगर दुश्मन दुश्मन जमाना गम नहीं कोई आए कोई हम किसी से कम नहीं है अगर दुश्मन दुश्मन नमस्कार सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आज या भागाची सुरुवातच संघर्षाने झाली आहे. स्पर्धेतली चुरस वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस स्पर्धा अजून रंगत चालली आहे. पण एखाद्या चित्रपटामध्ये किंवा एखाद्या नाटकामध्ये नाट्य रंगण्यासाठी जशी एखादी संघर्षाची ठिणगी आवश्यक असते तशीच ठिणगी या मंचावर पाडण्याचं सुद्धा आपल्या मान्यवर परीक्षकांनी ठरवलंय. एक आहेत परफॉर्मर गुप्ते आणि दुसरे आहेत सिंगर गुप्ते. आणि या गुप्ते वर्सेस गुप्तेच्या सामन्यामध्ये आपल्या या सगळ्या कलाकारांची कसोटी लागणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सिंगर अवधूत गुप्ते, परफॉर्मर वंदना गुप्ते. आज इथे गुप्ते वर्सेस गुप्ते असा सामना रंगणार आहे. अर्थातच वंदना गुप्तेंची एक टीम आहे आणि अवधूत गुप्तेंची एक टीम आहे. आतापर्यंत हे सगळे कलाकार आपल्या मनातली गाणी तुमच्या समोर सादर करतच होते, पण आता परीक्षकांनी दिलेली गाणी त्यांना इथे सादर करायची आहेत. अर्थातच परीक्षकांच्या या कसोटीवर हे सगळे कलाकार कसे उतरतायत चला बघूयात. कुठली रचना तयार करत असताना काही कलाकार एकत्र आले आणि छान काहीतरी त्याच्यातून जमत असेल, काही घडत असेल, तर किती छान भट्टी जमली असं आपण नेहमीच म्हणत असतो. तर विचार करा, जर गदिमा, वसंत देसाई आणि पंडित भीमसेन जोशी एकत्र आले तर ती रचना काय असेल. ओपनिंग करण्यासाठी वंदना गुप्तेंच्या टीम मधून येत आहे टाळ्यांनी स्वागत करूयात अजय पूरकर. रम्य ही स्वर्गाहून अलंकार, रम्य ही स्वर्गाहून अलंकार, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, चा कीर्तीचा सागर लहरी, नाद विती डंका रम्यही स्वर्गाहून अलंका, रम्यही स्वर्गाहून अलंका. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला तो अभिषेक, रम्यही स्वर्गाहून अलंकार, रम्यही स्वर्गाहून अलंकार. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका सुनीलंका दोघी भगिनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, उभय उपजल्या
गजल्या या जलधीतुनी या लंकेचे दासी पद तरी या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का स्वर्गाहून लंका रौम्याई स्वर्गाहून लंका हिच्या कीर्तीचा सागर लहरी हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका रौम्याई स्वर्गाहून लंका रौम्याई स्वर्गाहून क्या बात है अजय ओपनिंग भावी एखाद्या एपिसोडची ताशी वंदनाताई तुमच्या भिडून तर ओपनिंगला सिक्सर ठोकलेला आहे तू आज हे सादर करताना काय फीलिंग्स होते मनात पहिली गोष्ट म्हणजे वंदनाताईंचे आभार त्यांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली त्या स्वर भास्कराचं गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी हिमालय आहे त्यांची जी काय कारकीर्द आहे त्याच्या 1% जरी गाता आलं तरी आयुष्य सार्थक झालं असं मला वाटतं भीमसेनजींच्या आवाजातली गाणी आपण सगळ्यांनीच ऐकली तू त्यांच्या काही मैफिली जवळून पाहिल्या त्यांच्याबरोबरचा काही अनुभव दुर्दैव आहे प्रत्यक्ष कधी भेटू नाही शकलो पण माझ्या घरात गाणं होतं त्यामुळे बाबा मला सवाई गंधर्वला घेऊन जायचे आणि तेव्हा मी स्वतः बघितले तसे म्हणजे पूर्ण फॉर्ममधले भीमसेनजी ती भरदार छाती असे खांद्यावरती शाल घेऊन ते असे फिरत असायचे तिकडे गाणं चालू आहे आणि त्यानंतर एक असा खूप छान योग मला आला की मला ग्रीन रूममध्ये एंट्री मिळाली पहाटेची वेळ होती आणि भीमसेनजी गाणार होते सगळं झालं होतं भीमसेनजी गाणार होते 3 दिवसाचा आधीचा सगळा महोत्सव झाला होता आत गेलो तर 6 तंबोरे लागले होते निषादाचे 6 जण वाजवायला बसले होते आणि 10 मिनिटं ते तंबोरे झाल्यानंतर अण्णांनी षडज लावला देवाशपथ सांगतो आधीच्या 3 दिवसातलं सगळं बोळा फिरवल्यासारखं पुसलं गेलं म्हणून त्या एका षडजात जी ताकद होती त्यांच्या ती कमालच होती कमाल क्या बात मग आज वंदनाताईंमुळे हे गाणं तुला गाता आलं इथे हो त्यांनाच विचारूयात वंदनाताई जरूर एक तर माझं अत्यंत आवडतं गाणं भीमसेनजींचा सुरेख आवाज त्यामुळे हे गाणं आहा हा 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 असं माझ्या दृष्टीने येते त्यामुळे मी आज अजयचा साधारण कस लागावं असं गाणं द्यायची माझी इच्छा होती म्हणून मी हे गाणं दिलं आणि अजयनी उत्तम म्हटलं उत्तम थँक्यू फक्त एक तुला सांगते लक्ष्मी लंका म्हणायला पाहिजे लक्ष्मी लंका नाही एवढंच क्या बात आहे अजय तुम्ही गाता एक तर कमाल आणि तुमच्या आवाजात म्हणजे तो एक मर्दानी जो पणा असायला लागतो तो तुमच्या आवाजामध्ये आहे आणि तुम्ही गायलात हे कमाल गायलात हे गाणं खूप कमाल गायलात खूप सुराला पकडून आणि मस्त गायलात तयारीचं गायलात याच्याबद्दल शंकाच नाही मी तुमच्यासाठी ॲक्च्युली वेगळं गाणं काढलं होतं प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलेलं दीनबंधू तू गोपाल आर ते गाणं मला तुम्ही गावा अशी इच्छा होती पण वंदनाताईंचं गाणं तुम्ही निवडलं आजची थीम जी आहे अजय संघर्ष ही थीम आहे आणि तुम्हा सर्व पार्टिसिपेंटसाठी आम्ही 2 जण संघर्ष करणार आहोत एकमेकांशी याचं कारण असं की आमच्या ह्या संघर्षामधनं ब्रेन स्टॉमिंगमधनं तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा आता आपण या कॉम्पिटिशनच्या पुढच्या टप्प्यात आलेलो आहोत जिथे आपल्याला थोडंसं स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे आमचा जो आजचा हा संघर्ष आहे हा तुम्हा सर्व पार्टिसिपेंट्सना काहीतरी लाभदायक ठरावा म्हणूनच आहे थँक्यू सर थँक्यू बरं अजय आजचं हे गाणं वंदनाताईंनी तुला सजेस्ट केलं होतं त्यामुळे तू त्यांच्या टीमचा आज आहेस त्यामुळे त्यांचे गुण तुला आज कळणार नाहीत आपण गुण विचारणार आहोत अवधूतला अवधूत क्या बात है थँक्यू सो मच थँक्यू वरचा साथ दिलाय अवधूतने वा तुझ्या आयुष्यातला एखादा अनुभव संघर्षाशी रिलेटेड खरं सांगायचं तर मला आभार मानायचे आता झी मराठीचे कारण की अवघा महाराष्ट्र महाराष्ट्रच नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा असंभव ही जी मालिका केली होती झी मराठीने त्यातल्या इन्स्पेक्टर वजलवारनी मला खरी ओळख दिली पण तेव्हा काय व्हायचं की मला मुंबईत राहायला परवडायचं नाही त्यामुळे मी पुण्याहून अपडाऊन करायचो मडला सेट होता असंभवचा सकाळी 7 कॉल टाईम असायचा आम्ही 4 पुण्यातनं निघायचो 7 मडला पोचायचो रात्री 10:30 पॅकअप व्हायचं त्यानंतर मी पुण्याला जायचो जाताना विचारायचो की उद्या नाही आहे ना माझं ते कळवतो पण बहुतेक नसेल असं म्हणून मी निघायचो पुण्याला जायला आणि मी अर्ध्या वाटेत असताना 12:30 1 मेसेज यायचा की उद्या 7 कॉल टाईम आहे मी घरी पोचायचो
परत आवरायचो, परत 4 वाजता निघायचो, परत सेटवर यायचो. ही आठवण माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे की मी त्या काळात जे काही केलं आहे की मी 2 तास फक्त पुण्याला जायचो आणि परत शूटिंगला मुंबईला यायचो, असं अपडाऊन मी जवळजवळ 6 महिने केलं. पण मला खूप आनंद आणि समाधान देणारा स्ट्रगल होता तो. आज असं वाटतं. पण आमच्या खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यांना. सगळी गाणी छान व्हावीत आणि ऑल द बेस्ट. थँक्यू अभिषेक.